लोढाजींनी मला सांगितलं, हे छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा या ठिकाणी 26 जानेवारी ते 19 फेब्रुवारी या कालावधीमध्ये होणार आहे। स्पर्धा ही जगाचं लक्ष वेधून घेईल अशा प्रकारची यशस्वी स्पर्धा आपण करूया अशा प्रकारच्या आपल्याला मी शुभेच्छा देतो। आणि खऱ्या अर्थाने आज आपण जर पाहिलं तर आखाडा कुस्ती, मल्लखांब आणि पुढं आणखी ज्या ज्या रस्सीखेच आहे, इतर खो खो आहे, पावनखिंड दौड आहे, लंगडी आहे, लगोरी आहे, लेझिम आहे, इकडे फुगडी आहे, दोरीच्या उड्या आहेत, काय हो हा कबड्डी आहे, विटी दांडू आहे। अरे लोढाजी, पहिले हम लोग खेलने को मिलता था, अभी की देखते आप। आणि म्हणून हे सगळे मैदानी खेळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले पुन्हा पुनर्जीवित या ठिकाणी या खेळांना उजाळा देण्यासाठी या क्रीडा महाकुंभाचं आयोजन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्यात येईल अशा प्रकारची घोषणा मी या ठिकाणी करतो। जिल्ह्या जिल्ह्यामध्ये या क्रीडा महाकुंभांचं आयोजन केलं जाईल, त्यासाठी सर्व यंत्रणा जी आहे ती उपलब्ध करून दिली जाईल। आणि खऱ्या अर्थाने त्याला जे काही खर्चाची लोढाजी तरतूद लागेल ती राज्य सरकारच्या वतीने केली जाईल हे देखील मी या ठिकाणी आपल्याला सांगतो। आणि यामध्ये सहभागी झालेल्या विजेत्या खेळाडूंना देखील चांगली बक्षीस देण्याचा देखील आपण निर्णय घेऊ, त्यांना चांगल्या ट्रॉफी देण्याचा आपण निर्णय घेऊ। आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज एक आगळा वेगळा उपक्रम लोढाजींच्या माध्यमातून होतोय, कारण या स्पर्धेबरोबर आपण गडकिल्ल्यांचं प्रदर्शनही भरवतोय। हे गडकिल्ले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे एक अस्मिता आहे, त्यांची आठवण आहे। आणि त्या काळामध्ये गडकोट किल्ले एवढ्या उंचावर बांधले, तोफा कशा नेल्या, पाण्याची व्यवस्था वरती कशी केली हे सगळं आपल्याला माहीत आहे। तेव्हाचं विजन काय असेल शिवाजी महाराजांचं, तेव्हाचं इंजिनिअरिंग काय असेल, तेव्हाचं आर्किटेक्चर काय असेल हे विश्वास बसत नाही। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं आपला आपण या वर्षी 350 वा आपण जो काय महोत्सव साजरा करतोय त्याला खऱ्या अर्थाने एक वेगळी जोड या ठिकाणी आपण लोढाजी आपल्या विभागाच्या माध्यमातून आपण दिलेली आहे। आणि त्यामुळे मी आपल्याला मनापासून खूप शुभेच्छा देतो।